हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टी व्हीवरती प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल असे ट्विट छत्रपती संभाजीराजेंनी केलेलं आहे हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पाडल्यानंतर आता अठरा डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवरती प्रदर्शित केला जाणार असल्यानं छत्रपती संभाजीराजेंनी हे थेट आव्हान दिलं आहे तर छत्रपती संभाजीराजे यांनी काय ट्विट केले आपण पाहूयात हर हर महादेव हा वादग्रस्त वादग्रस्त चित्रपट टी व्हीवरती प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे याआधी देखील हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या सिनेमावरती आक्षेप नोंदवलेला होता जे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात त्यांनी टीका केलेली होती आणि अशा प्रकारचं चित्रण खपवून घेतलं जाणार नाही असा एक प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि त्यानंतर आता झी स्टुडिओजवरती हा सिनेमा दाखवला जात असताना त्यांनी देखील ट्विट करून पुन्हा एकदा एक गंभीर इशारा दिलेला आहे